नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण दहावी पाच विद्यार्थ्यांसाठी टॉप फाईव्ह नोकरी विषयक जाहिराती पाहणार आहोत तर अशा पाच जाहिराती पाहणार आहोत आपण की ज्या दहावी पाच विद्यार्थी भरू शकतात विशेष म्हणजे हा अर्ज भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं शुल्क भरण्याची गरज नाही फक्त अर्ज भरा आणि दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या तर अशा पाच जाहिराती कोणत्या आहेत की जे दहावी पाच विद्यार्थी पण भरू शकतात आणि ज्या ज्याचं शिक्षण जास्त झालेलं आहे ते पण हा अर्ज भरू शकतात असं काही नाही की दहावी पासच भरू शकतात जे हायर एज्युकेशन विद्यार्थी आहेत ते पण हा अर्ज भरू शकतात तर पहा ह्या पाच जाहिराती कुठल्या आहेत तर पहा पाच नंबरची जाहिरात जी आहे सेंट्रल ॲनिमेशन डेप पूलगाव एकवीस पदे आहे तर पदाचे नाव पहा ज्युनियर ऑफिस असिस्टंट आठ जागा आहे फायरमॅनचे तीन आहे ट्रेसमॅनचे आठ आहे सिव्हिल मेकॅनिकलची एक आहे अँड ज्वेलरची एक आहे ठीक आहे जी पात्रता आहे त्याची अंतिम तारीख जी आहे ती आहे चोवीस जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्हाला हा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे ठीक आहे याची पात्रता दिलेली आहे दहावी किंवा बारावी किंवा आय टी आय किंवा टायपिंग किंवा अनुभव तर तुम्ही जर ट्रेसमॅनसाठी जर अर्ज भरत असाल तर तुम्हाला दहावी पास मागितलेला आहे फायरमॅनसाठी पण तुम्ही दहावी पास मागितलेला आहे तर तुम्हाला सविस्तर माहितीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर वर आय बटनवर क्लिक करायचं इथं तुम्हाला सविस्तर माहितीचा व्हिडिओ मिळून जाईल कारण मी यावर व्हिडिओ बन बनवलेला अगोदरच तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसेल तर वर आय बटनवर क्लिक करायचं अर्ज पाडायचा पथाफा कमांडन सीएटी पुलगाव डिस्ट वर्धा महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे याला कुठल्याही प्रकारचं पर्याय शुल्क नाही वयएमरद अठरा ते पंचवीस वर्ष ए सी एस टीला पाच वर्ष अधिक सीला तीन वर्ष अधिक ठीक आहे ह्याची वेबसाईट दिलेली आहे एफसाईटवरून सविस्तर माहिती पाहू शकता ठीक <coughs> आहे आणि हां तुम्हाला जर हा अर्ज जर लागत असेल ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला नसेल पाठवला नसेल तर हा अर्ज लागत असेल याची पी डी एफ माझ्याकडे आहे तर कुणाला जर पूर्ण माहितीचं पी डी एफ लागत असेल अर्जासोबत हे पूर्ण माहिती आहे मराठी आहेत आणि जर तुम्हाला हा अर्ज लागत असेल याचं आवेदनपत्र लागत असेल तर मला वीस रुपये सेंड करायचे मी वीस मला वीस रुपये सेंड केल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण माहिती आणि अर्ज तो तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला सेंड पाठवून देईल आणि तुम्ही त्या मेन अर्जाची प्रिंट काढून तुम्ही अर्ज अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकता ठीक आहे माझा मोबाईल नंबर देईन तुम्हाला मी तुम्ही मला फोनपे किंवा गुगल पेद्वारे वीस रुपये पाठवू शकता चार नंबरची जाहिरात आहे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स खडके पुणे या तेरा जागा आहेत तर यामध्ये पा मजदूर चौकीदार आणि मोटर ड्रायव्हर अशा तीन प्रकारच्या पदांचा समावेश आहे तर याला पात्रता फक्त दहावी पास मागितलेला तुम्ही मजूर आणि चौकीदारसाठी दहावी पास असाल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता मोटर ड्रायव्हर अनुभव पाहिजे ड्रायविंगचा जे विद्यार्थी दहावी पास आहे त्यांच्यासाठी मजदूर आणि चौकीदार या पदासाठी तुम्ही अर्ज भरू शकता ठीक आहे याची अंतिम तारीख आहे चोवीस जुलै याचा पत्ता जो आहे अर्ज पाठवण्याचा तो इथे दिलेला आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता ह्या अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे याची वयोमर्यादा आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत म्हणजे पदानुसार वेगवेगळी वयोमर्यादा दिलेली आहे ठीक आहे आणि याचा सिलेबस दिला आहे एक्झामचा तुम्ही यामध्ये पाहू शकता जर तुम्हाला याचा अर्ज तुम्हाला जर संपूर्ण माहिती जर पाहायची असेल तर तुम्ही तो, तो वर आय बटनवर क्लिक करायचं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल कारण याचा याच्या व्हिडिओ मी अगोदर युट्यूबवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ युट्यूबवर जाऊन पाहू शकता किंवा वर आय बटनवर क्लिक केलं तरी तुम्हाला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मिळून जाईल तर याचा पण अर्ज जर कुणाला लागला तर मला फोनपे किंवा गुगल पेद्वारे वीस रुपये सेंड करायचे पूर्ण तुम्हाला माहिती आणि आवेदनपत्र तयार केलेलं आवेदनपत्र जो आवेदनपत्र तुम्हाला भरताना व्यवस्थित भर भरल्या जाईल कारण तुम्हाला कारण तुम्ही ज्याची ज्या पी एफ आवेदनपत्राची पी डी एफ काढता तर तो तुम्हाला व्यवस्थित येत नाही आम्ही हा अर्ज तयार केलेला आहे चांगल्या यो योग्यरित्या पद्धतशीरपणे आणि आम्ही तयार करून तुम्ही तो व्यवस्थितरित्या भरू शकता कारण तुम्हाला भारताने कोणतीही साठी जागा कमी पडणार नाही व्यवस्थितरित्या भरू शकता तुम्ही अर्ज तर तर तीन नंबरची जाहिरात जी आहे त्या हेडक्वार्टर टू सिग्नल ट्रेनिंग सेंटर पणजी गोवा या छेचाळीस जागा आहेत त्याचे पदाचे नाव पहा सिव्हिलियन टेक्निकल स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक ट्रान्समन सॉरी ड्राप्समन मोटर ड्रायव्हर चौकीदार मॅसेंजर आणि फतिंगमॅन ॲप या एवढ्या जागेची भरती होणार याची पात्रता पण दहावी पास मागितलेला आहे दहावी पास विद्यार्थी अर्ज भरू शकता चौकी चौकीदारसाठी अर्ज भरू शकता दहावी पास विद्यार्थी आणि मॅसेंजरसाठी पण अर्ज भरू शकतात तर याची अंतिम तारीख जी आहे ते चोवीस जुलै चोवीस जुलैपर्यंत तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवायचा तुम्हाला अर्ज अर्ज हा द कमांडर हेडक्वॉर्टर्स टू सिग्नल ट्रेनिंग सेंटर पणजी गोवा ह्या त्याचा पत्ता अर्ज पाठवण्याचा ठीक आहे आणि जी वयोमरता दिलेली आहे ते दिलेली आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत मोटर ड्रायव्हरसाठी आहे एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक आणि जे अठ जे इतर पोस्टात म्हणजे ड्रायविंग सोडून त्याला अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आहे एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक तर या जाहिरातीचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर वर आय क्लिक करायचं जाहिरातीचा व्हिडिओ मी अगोदर बनवलेला आहे तुम्हाला या जाहिरातीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर वर आय क्लिक करायचं त्या आय बटनवरून क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ प्राप्त होऊन जाईल किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च केलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल तर याचा जर अर्ज तर जरी तुम्हाला लागला त्याचा अर्ज आम्ही तयार केलेला आहे योग्यरित्या जर तुम्हाला लागला तर मला वीस रुपये फोनपे किंवा गुगल गुगल पेद्वारे मला सेंड करायचे मी तुम्हाला हा संपूर्ण अर्ज माहिती आणि माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपात पाठवून दे तर दोन नंबरची जाहिराती आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ यात बेचाळीस जागेची भरती निघाली आहे त्यात लिपिकच्या एकतीस जागा आहेत आणि शिपायाच्या अकरा जागा आहेत शिपायच्या जागे शिपायासाठी दहावी पास मागितलेलं आहे तुम्ही हा अर्ज भरू शकता पण याला फी मागितलेलं आहे याचं जी फी आहे ते स सातशे पन्नास रुपये फी आहे तुम्हाला फी भरावं लागेल शिपायासाठी या यासाठीच फक्त फी मागितलेली आहे बाकी जाहिरातीला फीची गरज नाही ठीक आहे तुम्ही सातशे पन्नास रुपये तुम्हाला फी भर लागेल तर हा जो अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे याची अंतिम तारीख आहे अठरा सात अठरा जुलैपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता याची वयमवाराला दिली अठरा ते अडतीस अडतीस वर्षापर्यंत आणि जे मांगासर्गीय उमेदवार त्यांना पाच वर्ष अधिक याला लक्षात ठेवा याला फी आहे सातशे पन्नास रुपये आणि जी अंतिम तारीख आहे अठरा जुलै हे झालं दोन नंबरची आणि एक नंबरची जाहिरात जी आहे फोर्टी वन फिल्ड अॅनिमेशन डेपो फिफ्टी सिक्स ए पी ओ याची याची जागा सर्वात जास्त आहेत आठ चारशे अठ्ठावन्न जागा आहे सर्वात जास्त जागा यामध्येच आहे पदाचे बा ट्रेसमन मेटचे म्हणजे तीनशे तीस जागा आहे हे ट्रेसमन मेटला फक्त दहावी पासच मागितलेलं आहे तीनशे तीस जागा आहे त्यात कनिष्ठ लिपिकच्या पण वीस जागा आहे मटेरियल असिस्ट असिस्टंटच्या एकोणीस आहे मटिसनल स्टाफच्या अकरा आहे फायरमेनच्या चौसष्ट आहे आणि टेस्टमन मेटच्या दोनशे पंचावन्नच्या चौदा जागा आहे तर टेस्टमन मेटसाठी दहा दहावी पास मागितलेला आहे तुम्ही यामध्ये अर्ज भरू शकता याची अंतिम तारीख आहे सतरा एकतीस जुलै एकतीस जुलैपर्यंत तुम्ही हा अर्ज सॉरी अर्ज तुम्हाला पोस्टाद्वारे पाठवायचा आहे एकतीस जुलै अंतिम तारीख आहे ठीक आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता कमांडन फोर्टी वन फिल्ड ॲनिमेशन डेपो पिनकोड नंबर दिलेला आहे या ॲड्रेसवर तुम्हाला हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे याची वयोमरदा दिलेली आहे अठरा ते पंचवीस वर्ष एस सी स्थी, एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्ष अधिक तर याचा एक्झाम पण होणार आहे याचा एक्झामचा सिलेबस दिलेला आहे या जाहिरातीचा व्हिडिओ पण मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तुम्हाला संपूर्ण जर माहिती पाहता असेल तर वर आय क्लिक करायचं तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल किंवा आपल्या यूट्यूब चॅ यूट्यूबमध्ये सर्च केला तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल जर तुम्हाला संपूर्ण माहिती आणि अप्लिकेशन फॉर्म जर लागत असेल तर मला फोनपे किंवा गुगल पेद्वारे रुपये सेंड करायचे मी तुम्हाला माहिती आणि अप्लिकेशन फॉर्म तुमच्या व्हॉट्सअपला सेंड करून देईन मी ती पी डी एफ स्वरूपात सेंड करणार आहोत तुम्ही ती पी डी एफ ते मग व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचे तर आता आपण पाहिलं की दहावी पास विद्यार्थ्यांसाठी कोणत्या पाच अशा नोकऱ्या आहेत की जे विद्यार्थी भरू शकतात तर यापैकी फक्त यवतमाळचा जो अर्ज आहे तो तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे बाकीचे उरलेले चार अर्ज आहे ते तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे तर चारपैकी जर तुम्हाला कुठलाही अर्ज लागत असेल आवेदनपत्र लागत असेल तर मला फोन पे किंवा गुगल पे द्वारे वीस रुपये सेंड करायचे मी तुम्हाला पूर्ण माहिती आणि आवेदनपत्र तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून दे पीडीएफ स्वरूप पाठवून दे आणि तो तुम्ही व्यवस्थितरित्या एखाद्या सायबर कॅफेवर एखाद्या कॉम्प्युटर सेंटरवर जाऊन तुम्ही डाउनलोड डाऊनलोड करू शकता व्हिडिओ आला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद